महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएम बाबत दोन टोकाची मतं व्यक्त होत आहेत या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेलं घवघवीत यश आणि महाविकास आघाडीची झालेली वाताहात हा ईव्हीएमचा परिपाक असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करतायत तर दुसऱ्या बाजूला ईव्हीएमवरती खापर फोडणं हे अरुण्य रुदन आहे आपल्या प्रभावाची जबाबदारी इतर कुठल्या तरी गोष्टीवरती टाकणं आहे असा प्रति आरोप महायुतीचे नेते करतायत या दोन्ही आरोप आणि प्रत्यारोपांना थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून या ई व्ही एमबाबत नक्की आक्षेप काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण माधव देशपांडे यांच्यासोबत आहोत माधव देशपांडे हे स्वतः कॉम्प्युटर सायंटिस्ट आहेत आणि इतर त्यांची ओळख आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत व्ही एममध्ये काहीतरी गडबड होते आहे ती करणं शक्य आहे असं माधव देशपांडे सर म्हणत आहेत सर स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये नमस्कार सर तर हे तुम्ही जे म्हणता आहात की ई व्ही एममध्ये काहीतरी होत आहे तर त्याला आधार काय आहे आणि याची सुरुवात हे तुम्हाला कधी पहिल्यांदा जाणवलं की असं काहीतरी होतंय साधारण दोन सव्वा दोन वर्षापूर्वी किंवा अडीच असेल एखाद्या वेळेस मला असं लक्षात आलं की आपली आत्ता जी जी इलेक्शन सिस्टीम आहे ती आपण कागदावरनं इलेक्ट्रॉनिक मत या स्वरूपात आणली म्हणजे मी त्याला इलेक्ट्रॉनिक इलेक्शन सिस्टीम असंच नाव देतो परंतु त्याच्यातले जे निरनिराळ्या पद्धतीचे ठोकताळे म्हणा किंवा त्याच्यावरती जे कंट्रोल्स असायला पाहिजेत ते आपण इलेक्ट्रॉनिक आणलेले नाही आहेत म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर एखादा मतदार जेव्हा बॅलेट पे युनिटवरती बटन दाबतो आणि मत देतो त्यानंतर ते मत कंट्रोल युनिटकडे जातं कंट्रोल युनिटकडनं ते व्ही व्ही पॅटकडे जातं आणि व्ही व्ही पॅटन पुन्हा कंट्रोल युनिटकडे जातं ह्या सगळ्या मताच्या प्रवासामध्ये हा डेटा आहे ह्या डेटाच्या ह्या प्रवासामध्ये प्रत्येक टप्प्यावर त्या डेटामध्ये कुठलाही बदल झालेला नाही म्हणजे त्या मतात काहीही बदल झालेला नाही शेवटपर्यंत व्ही व्ही पॅटपर्यंत नाही आत्ता व्ही व्ही पॅटची स्लिप छापतो ते म्हणजे ते जे इलेक्ट्रॉनिक व्हिव्ही पॅट नंतर, नंतर ते ऍक्च्युअल जे काही नोंद झालंय तर ते जिथं द्यायचं आहे तिथेच नोंद झालंय का याचे पुरावे नाहीत असं तुम्हाला म्हणायचं कुठलाही पुरावा आणि हे सिद्ध करण्याचा अवसर या सिस्टीममध्ये डिझाईन केला गेला नाही मग हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी म्हटलं याची सगळ्या सिस्टीमची जरा शास्त्रीय पद्धतीने फ्रॉम फंडामेंटल जसं आपण म्हणतो मूलभूत अंगाने विचार करून उकल करूया आणि म्हणून मी याच्यात पडलो आणि मग जसं जसं आत जात गेलो तसं तसं लक्षात आलं की व्ही व्ही पॅट हा त्यातला सर्वात ससेप्टेबल म्हणजे सर्वात ज्याच्यामध्ये काहीतरी गडबड करता येऊ शकेल असा प्रकार आहे आता ह्याच्यातसुद्धा असं आहे की व्ही व्ही पॅटमध्ये जो सि सी, सिंबल लोडिंग युनिटमधनं डेटा येतो त्याच्यामध्ये कुठल्याही कोर्टाच्या आदेशात किंवा कधीही इलेक्शन कमिशनने स्वतः सुद्धा ते एस एल यू लोकांना हातात देऊन ह्याच्यात सगळं काय आहे ते बघा असं म्हटलेलं नाही आहे म्हणजे पारदर्शकतेचा अभाव हा मोठा मुद्दा आहेच परंतु ती पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न कधी केला गेला नाही आहे एस एल यूमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो तेवढाच डेटा आहे हा आमचा दावा आहे आणि तुम्ही आमच्या दाव्यावरती विश्वास ठेवा असं इलेक्शन कमिशन सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं प्रेक्षकांना एस एल यू तुम्ही म्हणताय म्हणजे मदर बोर्ड किंवा आपण म्हणू हार्ड डिस्क अशा टाईपचं की त्याच्यामध्ये जी मतं नोंद झालेली आहेत ती पुन्हा एस यू म्हणजे सिंबल लोडिंग युनिट म्हणजे जे मतदान ज्या दिवशी असतं त्याच्या आधी त्या मतदारसंघामध्ये जे जे उमेदवार आहेत त्यांची माहिती म्हणजे अनुक्रमांक त्यांचा सिरियल नंबर नाव आणि त्याचं पक्षाचं चिन्ह ह्या mm -hmm. तीन गोष्टी त्या एस एल यूच्या माध्यमातून म्हणजे एस एल यू जोडलं जातं वेबसाईटला इलेक्शन कमिशनच्या त्याच्यावरून ते डाउनलोड होतं ही माहिती त्या मतदारसंघापुरतीच एस एल यूमध्ये डाउनलोड होते मग ते एस एल यू हे व्ही व्ही पॅटला जोडलं जातं आणि ती व्ही व्ही पॅटमध्ये अपलोड होते mm -hmm. आता ह्याची ह्या सर्व प्रक्रियेमध्ये इलेक्शन कमिशन त्या एस एल यूचं कुठल्याही प्रकारे परीक्षण इनफॅक्ट कुठल्याच गोष्टीचं परीक्षण करू देत नाही hmm. म्हणजे मला अनेक लोक विचारतात हे की त्यांनी जेव्हा चॅलेंज दिलं तेव्हा तेव्हा तुम्ही कुठे होतात पण ते दोन गोष्टी आहेत ते चॅलेंज जे होतं ते फक्त राजकीय पक्षांपुरतंच दिलं गेलं होतं सामान्य नागरिकांना त्याच्यात स्थान नव्हतं मी राजकीय पक्षाचा नाही मला राजकीय पक्षाचं व्हायचं नाही आहे hmm. पण सामान्य नागरिक म्हणून मी ह्या सगळ्या देशाचा सगळ्यात मोठा स्टेक होल्डर आहे निवडणुका ह्या माझ्यासाठी होत असतात रागी राजकीय पक्षांसाठी नाही इलेक्शन कमिशननी माझ्यासाठी काम करणं अपेक्षित आहे राजकीय पक्षांसाठी नाही परंतु इलेक्शन कमिशननी अशी कुठलीही परवानगी दिली नाही बरं टेस्टी मागणी केली होती इलेक्शन कमिशनकडे हो आणि मीच नाही अनेक लोकांनी केली होती ज्यांनी ज्यांनी इंडिव्हिज्युअली केली त्यांना त्यांना येऊ दिलं नाही राजकीय पक्षांच्या मार्फत या नाही मा आम्हाला मार्फत जायचं हा एक भाग दुसरा असा की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट जितकी वेष्टनात गुंडाळायचा प्रयत्न करताना दडवता तेव्हा त्याच्याबद्दल संशय दाट होत जातो मी हे उदाहरण अनेक वेळा देतो की आत्ता आपण आत्ता जी काही निवडणूक झाली तर त्या निवडणुकीबद्दल बोलूयात विरोधक आरोप करतायत की आ... नंतर जी काही नोंद झाली मतं तर ती कशी झाली इतक्या मोठ्या प्रमाणात शहात्तर लाख वगैरे आकडा सांगितला जातो आहे आणि मग याच्यामध्ये सगळा गड गोंधळ आहे गडबड आहे असा आरोप होतोय तुमचं आत्ताच्या या निवडणुकीबद्दलचं काय निरीक्षण आहे का राजकीय निरीक्षण काही नाही परंतु दोन गोष्टी सांगतो तुम्हाला मॅथमॅटिकली म्हणजे साधं सरळ गणित म्हणून बघितलं तर सकाळी सात ते संध्याकाळी पाच या दहा तासामध्ये जर शंभर मतं पडली तर त्याचं ॲव्हरेज किती येतं तासाला दहा येतं म्हणजे दहा टक्के मतं दर तासाला पडू शकतात बारा तासात निवडणूक झाली तर जर आय मी दहा तासात झाली तर जर बारा तासात झाली तर तासाला आठ मतं पडू शकतात त्यामुळे तासामध्ये आठ टक्के वाढ झाली तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये मॅथमॅटिकली परंतु मुळातच जर तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे तुमचा देश हा डिजिटल इंडिया झालेला आहे कुठल्याही ठिकाणपासून दहा ते पंधरा किलोमीटरच्या आत तुम्हाला कनेक्टिव्हिटी मिळते असं माझं म्हणणं नाही आहे दोन्ही सेलफोन प्रोव्हायडर्सचं हेच म्हणणं आहे आणि ट्रायचं पण हेच म्हणणं आहे असं असताना नऊ वाजता समजा शेवटचं मत पडलं असं आपण धरलं रात्री नऊला ला तर आपण असं धरू की पंधरा किलोमीटर किंवा दहा किलोमीटर तो माणूस चालत येतोय म्हणून त्याला दोन तास लागले अडीच तास लागले चालत येत नाही ती लोक गाडीने येतात पण तर अकरा वाजता किंवा रात्री मध्यरात्री बारा वाजता प्रत्येक ईव्हीएम मधल्या मतांची संख्या पर्सेंटेज नाही पर्सेंटेज हा एक गोंधळ करण्याचा प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे ते कसं मी सांगेन ऍक्च्युअल मतसंख्या प्रत्येक ईव्हीएम मधली का अपलोड होऊ शकत नाही ती व्हायला हवी पारदर्शकता येण्यासाठी आणि स्पीडसाठी म्हणून जर ईव्हीएम आणलं असेल तर स्पीड ह्याच्यामध्ये आहे की ताबडतोब डेटा अपलोड करा त्यानंतर काय येईल पोस्टल बॅलेट्स येतील आणखीन तुमची कुठली कोणाची डुप्लिकेट मतं आली आहेत अमुक आहे हा हे सगळा गोंधळ काय जो असेल तो हाताने काउंट केला जाईल ते किती असतात एक टक्का दीड टक्का जास्त एवढेही नसतात सा स्टॅटिस्टिक्स काढलं तर ते पॉईंट थ्री पर्सेंट आहे पण तो आपण विषय सोडून देऊ पण हे करायला काय हरकत आहे मुळात हे न करण्यामागचं कारण काय हे इलेक्शन कमिशननी स्पष्ट केलं पाहिजे कारण हा टेक्निकल मुद्दा आहे माझ्या मते आता याबद्दल तुम्ही निवडणूक आयोगाकडं मागणी केली आहे का त्या मागणीनंतर तुम्हाला काही प्रतिसाद का आणि नक्की मागणी काय आहे मी आतापर्यंत आरटीआयची लिस्टच आणली आहे मी एवढ्या आरटीआय केल्यात त्याच्यामध्ये साधे साधे प्रश्न विचार आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आय डॉट ई सी आय डॉट इन काय काय त्याच्यामध्ये आता एक असं आहे की इज द काउंट ऑफ का वोट्स कास्ट अवेलेबल ॲट द ॲट एव्हरी बूथ ॲट ऑल टाईम्स म्हणजे कुठल्याही बूथवरती प्रत्येक क्षणी मतांचा आकडा उपलब्ध असतो का याचं देखील उत्तर आलेलं नाही डज द आय हॅव स्पेसिफिक गाईडलाईन ऑर डायरेक्टिव्ह नॉट टू एंटर द वोट काउंट ऑन द वेबसाईट एव्हरी टू आवर्स असा काही तुमचा नियम आहे का किंवा तुम्हाला कोणी कायदा करून दिलाय का की वोट मतसंख्या नाही दाखवायची पर्सेंटेज mm. दाखवायचं mm. इथपासून ते तुमच्याकडे असं सॉफ्टवेअर आहे का की ज्या ठिकाणनं डेटा अपलोड झाला नाही ते ते हायलाईट होतील की या या ठिकाणनं झाला नाही ते तसं झालं तर तुमच्याकडे एस्केलेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे वरवर जाणं तक्रार असं काही मेकॅनिझम आहे का आणि रिव्ह्यू कमिटी आहे का जी दिवसभर त्याच्यावरती मॉनिटर करत असते आणि त्या रिव्ह्यू कमिटीचे जबाबदाऱ्या काय आहेत डज द ई सी आय हॅव अ रिव्ह्यू कमिटी टू एस्केलेट नॉन कम्प्लायन्स ऑफ द इलेक्शन टू द इलेक्शन कमिशनर इलेक्शन ने किती वेळात त्याच्यावरती ॲक्शन घेणं अभिप्रेत आहे व्हॉट इज द ॲक्सेप्टेबल टाईम गॅप बिटवीन नोटिसिंग नॉन कम्प्लायन्स अँड इन्फॉर्मिंग द पब्लिक वाया द इसीआय वेबसाईट जर हे झालं नाही तर त्याच्याबद्दल कमिशनरला काही शिक्षा आहे का सामान्य नागरिकाला सगळ्या गोष्टींसाठी शिक्षा असते सिग्नल मोडला इथपासून टॅक्स भरला नाहीपर्यंत मग ह्या लोकांना काहीच शिक्षा नाही निश्चित व्हायला जबाबदारीच्या बरोबर तुमच्यावरती काही म्हणजे जबाबदारी पाड पाडली नाही तर शिक्षा व्हायला पाहिजे ना त्यानंतर डज द इ सी हॅव ई सी आय हॅव एनी पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर टू व्हेरीफाय द अॅक्युरसी ऑफ पर्सेंटेज कॅल्क्युलेटेड बाय एव्हरी पोलिंग ऑफिसर तुम्ही आता पोलिंग ऑफिसरला सांगितलं की पर्सेंटेज वर टाका तुम्ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तुमच्या वेबसाईटवर दिलेली नाही मग ते बरोबर आहे की नाही ह्याची खातरजमा कोण करणार कसं आहे इलेक्ट्रॉनिक मत झालं की सगळ्या प्रोसेसेस इलेक्ट्रॉनिक व्हायला पाहिजेत तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड घेऊन जेव्हा इलेक्ट्रॉनिकली पेमेंट करता तेव्हा तुम्हाला इलेक्ट्रॉनिकली तुमच्या एकतर मेलमध्ये त्याचं पुरावा येतो की बाबा तुमचं खर्च हा हा झालेला आहे आणि कार्डच्या स्टेटमेंटवरती सुद्धा इलेक्ट्रॉनिकली ते ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसतं मग इथे इलेक्ट्रॉनिकली काय दिसतंय इलेक्ट्रॉनिकली तुम्ही काहीच केलं नाही साधी गोष्ट आहे तुम्ही जे असाही प्रश्न मी विचारला आहे की

आणि ती जर जी वापरली गेली त्यांच्या जागी रिप्लेस केली तर हे होऊ नये याच्यासाठी तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक काय पुरावा आहे तुम्ही जे नंबर सांगता ते कागदानी चिकटवलेले असतात आता हे सगळे प्रश्न तुम्ही विचारलेत याला काही उत्तर आलंय याच्यापैकी कुठल्याही प्रश्नाला अजून उत्तर आलेलं नाहीये आता याच्या मागे मी जे प्रश्न विचारले होते त्याला त्यातल्या दोन प्रश्नांना मला असं उत्तर आलं होतं माझ्याकडे इन रायटिंग आहे की वी कॅनॉट आन्सर दिस क्वेश्चन बिकॉज यू हॅव मेड अप युअर ओन क्वेश्चन ठीक आहे सर आज प्रश्न होता की आत्ता जी काही निवडणूक पार पडली तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळलंय की या सगळ्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये आढळलेल्या गोष्टीनंतर तुम्ही हा आर टी आय फाईल केलेला आहे आत्ताच्या निवडणुकीत काय आहे की जे काही आरोप होत आहेत किंवा दावे होत आहेत की अमुक अमुक ठिकाणी म्हणजे एक माळशिरस तालुक्यामधलं गाव आहे किंवा जिथे असं असं मतदान झालं असं सांगण्यात येतं मात्र तिथं जे काही लोकप्रतिनिधी ईव्हीएम बॅलेट पेपरवरती घेतला जात आहे शहात्तर लाख मतं वाढली कशी तर तुम्हाला काय आढळ आहे का आत्ताच्या या निवडणुकीमध्ये नाही मला लोक बोल माझ्याकडे हे बघा मी काय राजकीय कार्यकर्ता नाही किंवा मी तशा अर्थाने सामाजिक कार्य करताही नाही मी समाजकार्य करतो ते माझ्यापुरतं असतं परंतु त्यामुळे माझ्याकडे पुरावे नाहीत म्हणजे मी कुठलंही बेजबाबदार विधान करणं योग्य नाही पण लोक हे सांगतायत तुम्ही म्हणतात तसंच की एका एका बाजूला मतदान झालं पण ई व्ही एममध्ये वेगळं झालं माझं त्याला सांगणं राजकीय पक्ष नेत्यांना सर्व म्हणजे त्याच्यात कुठलाही पक्ष वगळलेला नाही बी जे पी पीपासून आणखीन काय तुमचा कम्युनिस्ट पक्ष असेल तिथपर्यंत सगळ्यांना की ज्या ज्या मतदार मतपेटीमध्ये तुम्हाला असं तुम्ही जिंकलेले असा अथवा हरलेले असा हे डेमॉक्रसीसाठी आवश्यक आहे तुम्ही ज्या मतपेटीवरती तुम्हाला असं माहिती असेल समजा की मला चारशे मतं मिळाली आहेत हे मला चारशे लोकांनी सांगितलं आहे आणि मला त्या ई व्ही एममध्ये मात्र शंभरच मतं दिसली मी आकडे उदाहरणार्थ घेतोय तर तुम्ही जिंकले असा वा हरले असा तुम्ही त्या चारशे लोकांच्याकडनं ॲफिडेव्हिट करून घ्या की आम्ही यांना मत दिलं प्रत्येकाकडनं वैयक्तिक आणि त्या फॉर्म ट्वेंटीमध्ये जे दिसतं मतसंख्या त्याचा त्याची कॉपी जोडा आणि गोपनीयतेचा भंग नाही का होणार नाही मी जर तुमच्या मताचं ॲफिडेव्हिट केलं तर तो कायद्यानुसार गुन्हा आहे पण मी माझ्या मताचं ॲफिडेव्हिट केलं की हो मी यांना मत दिलं तर तो माझा अधिकार आहे कारण माझं मत माझं आहे त्याची मालकी माझी आहे ते तुम्ही जर गौप्यस्फोट केलात तर तो गुन्हा आहे पण माझ्या मताबद्दल तयार होतील का पण ते मला माहिती नाही मी त्यातनं मार्ग काय हे सांगतोय लोक तयार होतील की नाही हा राजकीय पक्षांचा प्रश्न आणि लोकांचा प्रश्न सर आता तुमच्याशी माझा हा मुद्दा मला पूर्ण करू दे तर अशा पद्धतीने फॉर्म ट्वेंटी आणि ही ॲफिडेव्हिट्स असं घेऊन तुम्ही न्यायालयात याचिका दाखल करा की आम्हाला ह्या ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी हे जे ईव्हीएम होतं याच्यामध्ये गडबड झालेली दिसते कारण ह्या लोकांनी अॅफिडेव्हिट केलंय मग ह्या पुराव्याचा त्या ह्या पुराव्याची त्यांना दोघांनाही इलेक्शन कमिशनलाही आणि न्यायालयही दखल घ्यावी लागेल सर आता आ, तुम्हाला इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग आणि आपलं सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून अपेक्षा आहेत या सगळ्या प्रकरणात <laughs> आत्ता सगळ्यात प्रॉब्लेम मोठा हात झालाय की न्यायालयाने आपले आ, कान आपले डोळे आपलं डोकं सगळं बंद करून ठेवलेलं आहे आणि एमबद्दल आपण काही बोलायचंच नाही आणि आता मी हा प्रश्न विचारलेला आहे एका आर टी आयमध्ये की कुठल्या इंडिपेंडंट सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर टेस्टिंग ऑर्गनायझेशननी या एमचं टेस्टिंग केलं आहे आणि सर्टिफिकेट दिलं आहे हे सांगा हे सगळे इलेक्शन कमिशनर्स आणि सगळी न्यायालये म्हणतात की न्यायालय ह्याचं सर्टिफिकेशन करायला पात्र नाही असं माझं स्वच्छ मत आहे हा टेक्निकल मुद्दा आहे तुम्ही टेक्निकल एखादी कंपनी कुठलीही जगातली आणा जी रेप्युटेड आहे इंडिपेंडंट आहे ज्यांना याच्यामध्ये काहीही हितसंबंध त्यांचे गुंतलेले नाहीत त्या लोकांच्याकडनं याचा सर्टिफिकेशन टेस्टिंग करून घ्या दुर्दैवाने न्यायालयालाही एकदाही असं वाटलेलं नाही की असं म्हणावं की याचं इंडिपेंडंट टेस्टिंग आणि ऑडिट निवडणूक आयोग निवडणूक आयोग करणार नाही कारण त्यांची मालकी आहे कसं आहे तुम्ही समजा एखादी गाडी तयार केलीत तर त्याच्यातले दोष तुम्ही सांगता का तुम्ही नाही सांगत ते तुम्ही त्याचे गुण गाता ना आपल्याकडं मराठीमध्ये म्हणे ना आपला तो बाब्या दुसऱ्याचे कार्टे मग तसं असतं ते त्यांचा तो बाबे आहे ते सांगणारच नाही त्याचा दोष त्यांनी सांगायला हवा होता इन द इंटरेस्ट ऑफ पीपल Sir, आता तुमच्याशी बोलल्यानंतर एक लक्षात येते की ईव्हीएम मध्ये काही त्रुटी आहेत अपारदर्शकता आहे ज्याच्यामुळे संशय हा बळा होतो आहे आता प्रश्न आहे की ईव्हीएम मॅन्युप्युलेट केलं जाऊ शकतं का हॅक केलं जाऊ शकतं का त्याच्यामध्ये काही आपल्याला हवं तसं एखादा उमेदवार किंवा एखादा राजकीय पक्ष मत त्याच्यामध्ये नोंद करून घेऊ शकतो का हॅकिंग केलं जाऊ शकत नाही असं मलाही वाटतं आणि त्याचं कारण त्याच्यातमध्ये एकच आहे गडबड की व्ही व्ही पॅटबद्दल टेक्निकल माहिती काही नाही आधीच्या म्हणजे दोन हजार तेराच्या आधीच्या ई व्ही एमची पेटंट्स माझ्याकडे सुद्धा आहेत पण पॅटबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही त्यामुळे व्ही व्ही पॅटमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्याच्याद्वारे आपल्याला सेलफोन किंवा वायफाय हे सगळं उपलब्ध होतं किंवा ब्लूटूथ ह्या पद्धतीचं काही नाही हे इलेक्शन कमिशनचं म्हणणं मी आत्ता मान्य करतोय सत्य म्हणून आणि तसं असेल तर ते हॅक होऊ शकणार नाही कारण त्याला दूरनं ॲक्सेस नाही करता येत पण त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन शक्य आहे आणि मी जसं म्हटलं मग अशी की जो सिम्बल लोडिंग युनिट आहे आता असं आहे की व्ही व्ही पॅट हा त्यात ह्या तीन कॉम्पोनंट्समधला बॅलट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट यातला सगळ्यात पॉवरफुल गोष्ट व्ही व्ही पॅट आहे त्याच्यातल्या सगळ्यात पॉवरफुल मायक्रो कंट्रोलर व्ही व्ही पॅटमध्ये आहे तो अनेक गोष्टी करू शकतो त्याच्यात जर असा प्रोग्राम लिहिला गेला असला की जो अधिक डेटा आला तर तो वाचून त्याचं वेगळं इंटरप्रिटेशन करील तर तो अधिक डेटा जात नाही एस एल यूमधनं याची कुठली याचा कुठलाही पुरावा इलेक्शन कमिशननी आत्तापर्यंत दिलेला नाही ते म्हणतात की तुम्ही दाखवा आम्ही कसं दाखवणार तुम्ही आम्हाला एस एल यू तर आम्ही बघू न शोधून म्हणजे सर तुमचं असं म्हणणं आहे की मशीन आहे मशीन कधीही फुलफ्रूप असू शकत नाही त्याच्यामध्ये नाही असं माझं म्हणणं नाहीये हे मशीन फुलप्रूफ करता येतं तुम्हाला तुम्ही बँकांमध्ये हजारो कोटीची ट्रान्झॅक्शन मग मग असं आहे की मशीन वापरणारी शेवटी लोकच आहेत आणि ती लोक काहीतरी गडबड करू शकतात एक तर व्हीव्हीपॅट बद्दल संदेह निश्चित आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय तसं की जी सगळी सिस्टीम केली आहे ना ही है। अर्द, अर्द, है अर्ध अर् अपारदर्शक आहे आणि अर्धवट आहे काही भाग हा माणसांच्या वरती अवलंबून ठेवलेला आहे आणि काही भाग मशीनवर ठेवलेला आहे म्हणजे त्याचं सार जर काढायचं झालं तर आ, मशीन फुलप्रूफ करता येऊ शकतं मात्र मशीन वापरणारी शेवटी माणसंच आहेत आणि या माणसांकडून पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक मशीनचा किंवा इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर होतो आहे का हे आपण पाहायला हवं आणि तुमचं मत आहे की पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम वापरली जात नाही काही मॅन्युअली त्या ठिकाणी वापरली जाते आणि त्याच्यामुळे संशय बळावतो आहे बरोबर उदाहरणार्थ अगदी आणखीन उदाहरण द्यायचं तुम्हाला तर जे व्ही कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट एखाद्या मत मतदान केंद्रावरती वापरलं गेलं असेल त्या मतदान केंद्राचं आय डी कागदावरती त्याच्यावरती असतं त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर पण इलेक्ट्रॉनिकली नसतं हा कागद उचलून न मी दुसऱ्या मशीनवर लावला तर त्याला काय थांबवायला आहे काही नाहीये आता सर याच्यावरती उपाय बॅलेट पेपर तर असू शकत नाही कारण आपण काळाच्या मागे जाणं होईल आहे तीच सिस्टीम अधिक सुधारणं ही सिस्टीम सुधारण्याचीच आवश्यकता आहे आणि ते सुधारणं फार कठीण नाही मी सप्टेंबर तेवीस हे सांगतोय मी त्याच्यावरती लेख लिहिलेत मी इलेक्शन कमिशनला देखील सात सुधारणा पाठवल्या याच्यामध्ये असं होतं ना, ना की जो पराभूत पक्ष असतो पराभूत बाजू असते ती ईव्हीएम वरती आक्षेप घेते ती बाजू जर जिंकली तर आक्षेप घेतला जात नाही आणि पुन्हा ईव्हीएम जे आहे ते सुरू राहतं म्हणजे जेव्हा दोन हजार चार दोन हजार नऊला ला काँग्रेस लोकसभा निवडणूक जिंकली होती तेव्हा भारतीय जनता पक्षाकडून ईव्हीएम वरती आक्षेप घेण्यात आला होता तुम्ही राजकीय पक्षाचे नाही आहात मात्र आपण थोडासा आढावा घेतोय त्यानंतर जेव्हा निकाल बाजूनी लागले भाजपच्या तेव्हा विरोधकांनी आक्षेप घेतला आणि आता आपण पाहतो या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमधून काय होत आहे तर हे आरोप प्रत्यारोप विजय आणि पराजय हे थोडं बाजूला ठेवून या सगळ्या यंत्रणेबद्दल एक वाक्य तर व्हायला हवी बरोबर म्हणून मी मग अशी असं म्हटलं मी आणि सांगतोय मला जे जे नेते किंवा लोक भेटत आहेत त्यांना मी पक्ष ब न बघता हे सांगतोय तुम्ही आणि मी हेही सांगतोय तुम्ही आहेत का आहेत याचाही प्रश्न नाही आहे तुम्हाला जर एखाद्या बूथवरती अपेक्षेपेक्षा वेगळी मतं दिसत असतील तर इन द इंटरेस्ट ऑफ इम्प्रुव्हिंग द सिस्टीम मग ही सिस्टीम सुधारावी म्हणून hmm. तुम्ही जिंकले असलात तरीही तुमची तेवढी जबाबदारी आहे की सिस्टीम सुधारली पाहिजे तुम्ही हरले असाल तर तुम्ही तक्रार करणार हे नॅचरलच आहे म्हणून मी हरलेल्यांच्याबद्दल बोलतच नाही पण जे जिंकलेत त्यांनी सुद्धा ही सिस्टीम सुधारायला पाहिजे म्हणून आपली जबाबदारी पेलली पाहिजे आणि म्हणून ज्या बू ज्या हो ज्या बूथवरती त्यांना असं आहे की त्यांना अपेक्षित अशी मतं पडलेली नाहीत जास्त किंवा कमी आहेत तिथे हे ॲफिडेव्हिट आणि फॉर्म ट्वेंटी हे न्यायालयात दाखल करा सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातनं समजा जर असं दाखल झालं दा विजेत्यांसकट आणि हारलेल्यांसकट तर न्यायालयाला ते नजरेआड करता येणार नाही इलेक्शन कमिशनला ते पडद्याखाली झाकता येणार नाही त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल सुधारणा करावी लागेल धन्यवाद सर तर आपण म्हटलं तसं की जी पराजित बाजू असते ती ईव्हीएम बद्दल शंका घेते आणि त्यामुळं आरोप प्रत्यारोप हे राजकीय पातळीवरतीच राहतात मात्र ते राहू नयेत कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुधारणेला खूप मोठा वाव आहे आणि या सुधारणा होत नसल्यामुळं लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते आहे आणि ही शंका निर्माण होणं आपल्या सुदृढ लोकशाहीसाठी चांगलं लक्षण नाही लोकांचा विश्वास हाच लोकशाहीचा पाया असतो आणि तो अधिक मजबूत करणं आपल्या निवडणूक आयोगाचं काम आहे आपल्या न्याय यंत्रणेचं काम आहे त्यामुळे या त्रुटी ज्या सतत समोर आणल्या जात आहेत त्यावरती उपाय काढण्याची जबाबदारी देखील अर्थातच आपल्या निवडणूक आयोगाची आहे आणि त्याच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी आपल्या न्याय यंत्रणेची आहे कॅमेरामन अमोल गवाळे समंदार गोंजारी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट